आज या ठिकाणी जिथे सिद्धेश्वर कारखान्याची चिमणी पडली तिथे बाजूला वस्ती जिथे त्या कारखान्यात काम करणारे सगळे कामगार राहतात, त्यांचे त्यांचं पूर्ण कुटुंब या ठिकाणी राहतं, सगळ्या महिला भगिनी राहतात, त्यांना या ठिकाणी आम्ही भेट दिली. काल काडारी साहेब पण येऊन गेले, पण अक्षरशः त्यांच्या तोंडातून ऐकलं की नेमकं त्या दिवशी काय झालं. आणि चिमणी पाडणं तर त्याचा आम्ही निषेध करतोच, कारण का ते राजकीय हेतू पुरस्सर केलाय, पण ज्या पद्धती त्या महिलांना रात्री येऊन बाहेर काढलं, गेले 2 दिवस सिव्हिलमध्ये सगळे पोलीस फिरत होते इथे, सगळ्यांची इन्फॉर्मेशन घेत होते, माहिती घेत होते, आणि मग त्या दिवशी येऊन बंदुकीच्या भीतीने ह्या सगळ्या लोकांना बाहेर काढलं, तुम्हाला जिथे जायचंय ते जा, पण आता ताबडतोब घर खाली करा असं त्या ठिकाणी त्यांना सांगण्यात आलं. दम एक छावणीचं स्वरूप ह्या पूर्ण वस्तीला आपल्याच लोकांच्या विरोधात, म्हणजे आम्ही नेहमी म्हणतो पुलिस हमसे डर, सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है, ह्याचं ज्वलंत उदाहरण तुम्हाला दिलं. ह्या निष्पाप लोकांकडून त्यांना काय भीती होती, 1-15 दिवसाच्या बाळाची भीती होती त्यांना चिमणी पाडण्याच्या समोर, की त्या बाळाला पण फरफटत त्या बाईला आणि त्या बाळाला बाहेर तुम्ही काढता. हे एवढं क्रूरता ही कधीच आपल्या देशात दिसून नव्हती आली, आणि एका चिमणीसाठी तुम्ही ह्या पूर्ण आयुष्याला, ह्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करता, हे कोणत्या प्रकारची सत्ता आहे? आपण शासनाकडे मायबाप शासन आहे, शैतान हैवान शासन, पण मी तुम्हाला लिहून देते ह्याची हाय, लोकांची जी हाय ती ह्या शासनाला लागेल. मी त्यांना चॅलेंज देते, हे केवळ राजकीय हेतुपुरस वैयक्तिक दुश्मनीसाठी केलंय. 6 महिन्यात या बिनकामाच्या भाजप सरकारला विमान सेवा पण चालू करता येणार नाहीये. हे विमान सेवाचं नाटक आहे. जर एवढंच जर त्यांना विकासाचं घेणं देणं होतं तर बोरामणी एअरपोर्टला का पैसे दिले नाहीत? तुम्हाला विमान सेवा चालू करायचीच होती ना, मग तुम्ही बोरामणी एअरपोर्टला पैसे द्यायला पाहिजे होते. त्याच्या बाजूला रेल्वे च तुम्ही परमिशन दिली, तिकडे नाही का माळढोक, आणि इथे तुम्ही केवळ शिंदे साहेबांनी आणलं म्हणून ते थांबवलं. हे विकासासाठी सरकार नाहीये, हे केवळ सत्ता आणि 50 खोक्यांचं सरकार आहे. जिथे वैयक्तिक दुश्मनी आहे तिथे लोक उद्ध्वस्त झाले तरी चालेल, पण आम्ही त्यांना, आम्ही लोकांच्या मागे लागून भीती दाखवून ह्या पद्धतीत लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त करणार, हे त्यांचं मोडस ऑपरँडी आहे भाजपचं. त्यांना विकासाशी काही घेणं देणं नाहीये. ह्या पद्धतीत त्यांचे मंत्री आणि त्यांचे आमदार अनाधिकृत जी फायर ब्रिगेडसाठी जागा आहे, जिथे अग्निशमन केंद्राची जागा आहे, तिथे तुम्ही घरं बांधता, आणि आज तुम्ही आम्हाला अनाधिकृत खिडकी चिमणीचं सांगता, आणि एवढ्या लोकांचं आयुष्य तुम्ही उद्ध्वस्त करता, हे कोणत्या प्रकारचा न्याय आहे? आणि ह्याचा आम्ही 100% निषेध करत आहोत. त्या ठिकाणी वैयक्तिक हेतू पुरस्सर राहिले, पण काडादी साहेबांचा शांत स्वभावाचा त्या लोकांनी फायदा करून घेतला, फायदा करून घेतला, आणि तुमची क्रूरता भाजप तुम्ही उघडे पडताय. तुम्ही जे एवढे वर्ष तुम्ही सत्ता करत, तुम्ही आज उघडे पडताय. तुमच्या पायाखालची जमीन घसरत आली आहे, म्हणून आता तुम्हाला काय विनाशकाली विपरीत बुद्धी असं त्यांना झालंय. तुमचा अंत आता जवळ आहे, कारण का लोकांची हाय जी आहे त्याचा पाप तुम्हाला लागणार आहे. काडादी साहेब आम्ही तुमच्या पाठी आहोत, आता तुम्ही मागे हलू नका, हिमतीने लढा ह्यांच्या विरोधात. सज्जन आणि शांत माणसांचा फायदा कसा करून घेतात, कुठे ईडीची भीती दाखवतात, कुठे चिमणी पाडतात, पण 100% ह्या सगळ्या महिलांना पण मी आश्वासन देते की तुमचा कारखाना परत चालू होणार, म्हणजे होणार. काडादी साहेबांच्या आम्ही सगळे सोबत आहोत, पण एवढंच नाही, पण ह्या लोकांनी जे केलंय त्यांना पण त्यांची जागा दाखवल्याशिवाय महाराष्ट्राची जनता मागे हटणार नाही, आणि देशाची जनता मागे हटणार नाही. आणि तुम्ही तोंडघाशी लवकरच पडणार आहात. चॅलेंज देते, विमान सेवा सोलापुरात 1 वर्ष चालू करू शकणार नाहीयेत हे बिनकामाचं भाजप सरकार, हे केवळ स्वार्थासाठी आणि हेतुपुरस्सर केलंय, हे आज तुम्हाला साबित होणार आहे. तुमचं धाक दाखवून त्यांना घराच्या बाहेर काढण्यात आलं, मग त्या पोलीस प्रशासनाच्या विरोधात जनहित याचिका दाखल करणार आहेत का? करावं लागेल, करावं लागेल. कालच मी बोललो ना, त्या ठिकाणी पाकिस्तान सारखं जो हल्ला झाला तशा पद्धतीचं वातावरण रात्री 2:30 सुरू केलं त्यांनी. लेडीज विचारतात डिपार्टमेंट वाल्याला कुठं सोडता आम्हाला, की आम्हाला माहित नाही की महानगरपालिकेच्या लोकांना विचारावं. चिमणीचा विषय आहे, पण आता इथे येऊन आम्हाला जे कळलं, जी वस्तुस्थिती, जी त्या दिवशी रात्री जे काय स्वरूप, जसं मी म्हणाली इथे होतं, महिलांना बाहेर काढलं, भीतीचं वातावरण, बंदुकीचा धाक, 2 दिवस आधी सिव्हिलमध्ये येऊन सगळ्यांची इन्फॉर्मेशन घेतली, अपंग लोकांना, वयस्कर लोकांना सांगितलं तुम्ही जा, तुम्हाला जायचंय तिथे जा, नाहीतर आम्ही गाड्या आणू, नाहीतर आम्ही तुम्हाला
फरफटत नेऊन जाऊ. 15 दिवसाच्या बाळाला त्या ठिकाणी ती बाई ती माता आता तिथे होती. एक महिला तर पडली, तिच्या पायाला सूज आली. खूप असे मानसिक त्रास म्हणजे हे आता आयुष्यभर हे विसरू शकणार नाही, त्या पद्धतीची भीती. आणि कोणा विरोधात? आपल्याच देशाच्या आपल्याच लोकांच्या विरोधात एवढी भीती केवळ तुमच्या स्वार्थासाठी आणि तुम्हाला दाखवायचंय की आम्ही कोण आहोत म्हणून, हे आपल्या देशाची जनता कधीच विसरणार नाहीये. त्यांना वाटत असेल की हे फक्त सोलापूर पुरती आणि ह्या बस्ती पुरती मर्यादित आहे, तर नाही. ह्याचा जो इफेक्ट आहे तो पूर्ण महाराष्ट्रात पूर्ण देशात आता फिरलाय. आणि 100% काळादी साहेब आपण जनहित याचिका PIL दाखल करणारच, कारण का ह्युमन राईट्स आपण ज्यांना म्हणतो की लोकांचे अधिकार, त्याच्या विरोधात जाऊन हे सगळं प्रशासनाने केलंय. आणि 100% आम्ही जनहित याचिका दाखल करणार. जे कोणी कारणीभूत असेल त्या सगळ्यांना सजा होणार म्हणजे होणार. आणि आपला कारखाना आणि आपली लोक पुन्हा एकदा, त्यांचा संसार पुन्हा एकदा सुरळीत होईल ह्या गोष्टीची आम्ही तारांकित प्रश्न लागतो नाही लागत, आम्ही लक्षवेधी लावणार आहोत ह्या संदर्भात. आणि विधानसभेला आणि सत्ताधारी लोकांना वेठीस धरून आम्ही 100% हाऊस पण त्या ठिकाणी अर्जन करणार, हे मी आज तुम्हाला वचन देते.